मार्चेंडचं काय वैशिष्ट्य आहे? आतापर्यंत होतो का? आता काही चेंज झालं?
जनसी आपली पॉप्युलेशन असतात, त्यामुळे प्रत्येक इन्स्टिट्युशनमध्ये म्हणा, मल्टीलॅटरल इन्स्टिट्युशनमध्ये म्हणा किंवा गेम्समध्ये म्हणा, तिथे भारताला मानसिक परिस्थिती तर पाहिजेच आणि कॉमिटी मिळाली. डोपिंग काय असतं? एक नॅचरल इफिशियन्सी असते सर मानवी बॉडीची, तर त्याच्यामध्ये आपण काही केमिकल ॲड करून तिची एफिशियन्सी अननॅचरली वाढू शकतो. त्यामुळे जी स्पोर्टची जी स्पिरिट आहे सर, फ्री अँड फेअर कॉम्पिटिटिव्ह तिला बद्दल बाधा मिळते सर, बाधा उत्पन्न होते. त्यामुळे ते स्पोर्ट्स जे ज्यांचं मेन पर्पज असं असतं की सोशल हार्मोनी वाढावी आणि कॉम्पिटिशन वाढावी, त्या कॉम्पिटिशन लोकांमध्ये एक सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण व्हावं. जे कुठसरी बिमोरले लोक असतात जे सापड करणारे सापडल्यानंतर आणि ज्यांचे प्रयत्न खूप प्रामाणिक आहेत ते आले. मी केलं ना पॉलिटिकल सायन्स. साऊथ एशियन युनिव्हर्सिटी, साऊथ एशियन युनिव्हर्सिटी, सार्क युनिव्हर्सिटी. सार्कचं काही रेलेवन्स आहे सध्या? अबंडन करू शकतो. बिमस्टेक आलं आता सरकार आताची जी कमिटमेंट आहे सर सार्कला ती 100% आहे. बिमस्टेकला किती? बिमस्टेक एक नवीन पार्ट आहे सर ॲक्टिस पॉलिसीचा. सायमल्टेनियसली दोन्ही गोष्टी होऊ शकतात आणि बिमस्टेक आसियान आणि सेंट्रल एशिया आहे किंवा एक्सप्रिमेंट नेटवर्क करतात, त्यामध्ये भारत एक चांगले धुमार होतं. टेम्परेचर होतं बिमस्टेकमध्ये भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, एक प्रकारचं नॅचरल एक्सटेन्शन आहे इंडियन सबकॉन्टिनेंटल. बिमस्टेक एक दुवा आहे आसियान आणि इंडियन सबकॉन्टिनेंटल. त्यामध्ये भारताच्या साऊथ इंडियन सबकॉन्टिनेंटचे जो नॉर्थ ईस्ट भाग आहे सर, ज्यामध्ये आपले नॉर्थ ईस्ट रिजन येतात. आता असं तुम्हाला वाटतं की भारत हा पूर्वीचा जो प्रकार मित्राष्ट्र देश आहे त्याच्याकडे आता जाता आता आपली संपूर्ण अमेरिकी सदस्य वाढत सर. इंटरनॅशनल लेवलमध्ये कोणी परमनंट मित्र नसतो आणि कोणी परमनंट शत्रू नसतो. जे काही असतं ते तुमच्या नॅशनल इंटरेस्ट किंवा तुमच्या पॉलिसी राहायला पाहिजे, आपण ते पार्टनरशी राहायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं काय होतं सर? रिलेशन तर बदललेले आहे पण भारताचा नेहमी प्रयत्न असा राहिला आहे की कोणत्याही कॅम्पचं फॉलोअर न राहता, कॅम्प फॉलोअर न राहता त्याची स्वतंत्र एक स्ट्रॅटेजी ऑटोनॉमी राहावी त्याची जी नामच्या रूपात होती. आणि आता पण भारत स्ट्रॅटेजी ऑटोनॉमी मिळतील करण्याचा प्रयत्न नामच्या अध्यक्षपदा सांगतो. आमच्या काही एअर स्ट्राईक्स आहेत सिरियामध्ये US, फ्रान्स आणि UK कंबाईंडमध्ये. त्याच्यात जसं सरांनी सांगितलं आता अमेरिका पण आहे, रशिया त्याचा विरोध करतो आहे. तर या केसमध्ये इंडियाची काय भूमिका असेल? एअर स्ट्राईक्स का केले जातात सर? सिरिया हा एक प्रॉक्सी वॉर झालेला आहे जी अली USA, फ्रान्स आणि ब्रिटन आणि रशिया, इराण आणि सिरिया. त्या प्रॉक्सी वॉरमध्ये भारताची अशी भूमिका राहिली आहे की ते जेनेव्हा कन्व्हेन्शननुसार थ्रू डायलॉग ते जे डिस्प्यूट्स आहेत त्या रिझॉल्व झाल्या पुढे आणि कोणत्याही प्रकारच्या नाही. पण इंडिया डिस्प्यूट रिझॉल्व करतो आहे त्याच्यासाठी ते एअर स्ट्राईक्स नाही केलं. का केलं असतील? काय प्रॉम्प्ट केलं त्यांना एअर स्ट्राईक करून चालायचे? ते तिघा राष्ट्रांनी मिळून केलं, जवळपास 100 मिसाईल्स लॉन्च केल्या असं कळलं. मला असं वाटतं ते ॲक्शन रिॲक्शन
आणि एक तर सर्जन मॅसेज आहे, कारण की स्ट्राईक फक्त एकाच रात्री झाल्यानंतर तो सर्जनच झाला. तसं नॉर्थ कोरियामधून करता येईल सर? नाही सर, नॉर्थ कोरिया कोरिया हा एक न्यूक्लिअर राष्ट्र असल्यामुळे आणि न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी असल्यामुळे अवघड अवघड आहे. इकडे पण सिरिया, इराण आणि रशिया जवळ पण न्यूज असतील असं वाटतं मला. आहेत की नाही? आहे सर, पण जी रेजिम आहे सर नॉर्थ कोरियामध्ये ती खूप सिक्युरिटी रेजिम आहे आणि ऑथॉरिटेरियन जी पी न्यूज आहे त्यांची सर पण सिरियामध्ये जरी ऑथॉरिटेरियन असली तर त्यामध्ये रशिया आहे. रशिया म्हणजे सिरिया एक सॉव्हरीन देश असेल, सार्वभौम देश असेल, मग रशियाचं इन्व्हॉल्वमेंट डायरेक्ट पण असेल. मग काय वेगळं आहे सिरियामध्ये आणि नॉर्थ कोरियामध्ये? दोन्ही रिजिम ऑथॉरिटेरियन असतील आहेत, किम जोंग उन आहे, असत आहे. मग इथेच का 100 मिसाईल टाकले असते? केमिकल वेपन्सशी काही संबंध आहे? रशियाकडे असं काय सर, त्यांनी हे केमिकल वेपन्स वापरले आपल्या आणि एक ह्युमॅनिटेरियन लॉ जो आहे सर इंटरनॅशनल लॉ, म्हणजे ते ग्रॉस व्हायोलेशन आहे सर. त्याला कुठला लॉ आहे प्रॉमिनंट आहे. म्हणजे जी लाईफस्टाईल आहे
ही मॉडर्न सेडेंशरी लाईफस्टाईल बसून बसून काम करायचं आणि एक फिजिकल काम करण्यामागचा जो आउटलुक आहे सर तो लोकांचा खूप निगेटिव्ह झालेला आहे आणि ते आपल्या समाजामध्ये खूप साऱ्या इन्स्टिट्यूशनमध्ये दिसून येतो. तुम्ही इथं इंटरव्ह्यू पाठवत असताना समजा एक वेळेस धक्का लागला आणि त्याचं तुम्हाला छापड मागवत आहे तुम्ही दुसऱ्या जण कारण की मला वाटतं जर या इन्स्टिट्यूशनमध्ये किंवा आम्हाला खुश करण्यासाठी बोलते की वाटत नाही सर कारण की तो थोडा शिकला असेल सर जेव्हा तो या बिझनेसमध्ये आहे आणि मला असं वाटतं ते जर ती जर सिच्युएशन रोडवर असते तर मी काही वेगळ्या नाही रोडवर समोरच्या रस्त्यावर म्हणतात सर समोरच्या रस्त्यावर मी विचारलं काम लागलं परत नाही विचारलं म्हणून पण मारतात सर एका मुलीला त्रास देते काही मुलं तसंच बाहेर जाताची सिच्युएशन आहे आणि त्यावेळेस मारायची आली तर काय करायची तेव्हा मी माझा पूर्ण फोर्स लावला डिफेन्स करण्यात की नाही कुठे पाहिजे सर की म्हणजे सिच्युएशन कंट्रोल होऊ शकते का आणि जर त्यांना पोलिसांना ताब्यात देता येत असेल तर माझा तो पहिला पर्याय आहे आणि जर मला तर वाटत असेल की इमिडिएटली मला त्या मुलीच्या हेल्पसाठी मला काही फोर्स वापरायला लागत असतो मी तो वाटतो. मध्ये आपण न्यूजपेपरचा पण मुद्दा घेतला तो तुमचा आवडता विषय आत्ता सध्या माहिती व प्रसारण मंत्रालय पण आपल्या केंद्रात श्रीमती सुषमा श्रीमती इराणी खूप चर्चेत असतात मागे ते एच आर डी मिनिस्टर होत्या त्यावेळी वेगवेगळे प्रयोग त्यांचे सुरू असायचे आणि आत्ता त्यांनी निर्णय घेतला होता वृत्तपत्रांनी जर काही चुकीचं घेतलं तर त्यांच्या पत्रकारांवर गुन्हे दाखल केले जातील तक्रार दाखल केलं जाईल किंवा त्याची जी पत्रकारितेची डिग्री आहे तेव्हा लोकांना रॉली टाईपची आठवण झाली काय होत आहे तुमचं मला असं वाटतं सर की चौथा बिल्डर जो आहे सर डेमोक्रेसी ती फ्री प्लेस असते आधीचे तीन बिल्डर म्हणजे एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेचर आणि चौथा जो असतो सर यामध्ये सिव्हिल सोसायटीची ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ सिव्हिल सोसायटी प्लेसची खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते म्हणून ती नेहमी स्वतंत्र राहायला पाहिजे. त्यांनी निर्णय घेतला प्रेस कॉन्फरन्स घेतली तीन तासांनी निर्णय मागं घेतला सर यामागे जी सिव्हिल सोसायटी आहे सर तिचं प्रेशर सरकारवर असते आणि हे डेमोक्रेसीचं एक मॅच्युअर डेमोक्रेसीचं उदाहरण आहे ते निर्णय असे अनेक मागं घेतले मागे एचआरडी मिनिस्टर्सदा अनावश्यक स्टेटमेंट पण देतात मला असं वाटतं का चुकीचं आणि नेतृत्वाला आपल्या देशाचं काम नाही सर गव्हर्नमेंटच्या पॉलिसीला अपोज करणे हा प्रेसचं कामच आहे आणि त्या प्रेसचं काम अपोज करणे ही सत्य पुढे आणणे सत्य पुढे आणणे क्रिटिसाईज करणे क्रिटिकली इव्हॅल्युएट करणे बरोबर आणि त्या ॲक्शनला ॲज अ रिस्पॉन्स म्हणून गव्हर्नमेंट काही काउंटर मेजर घेत असते म्हणजे आपले निर्णय मागे घेत असते सरकार मला असं वाटतं की एक नॅचरल डेव्हलपमेंटचं उदाहरण बोला महाराष्ट्रातल्या अशा कोणत्याही एका देशामध्ये महाराष्ट्रातला सुद्धा झाला सर सर्वात जास्त ग्रँड स्लॅम आणि
ग्रँड स्लॅम पाच सर उद्या तीन स्पर्धा असतात सर ऑस्ट्रेलियन ओपन यूएस ओपन आणि विम्बल्डन फ्रेंच ओपन काय असतं फ्रेंच ओपन ही ग्रँड स्लॅम चार झाले सर काय करतो सर ती एक जिंकली म्हणजे एक ग्रँड स्लॅम सर चार जिंकली म्हणजे चार एक ग्रँड स्लॅम की लाल पात्र खोखो बनला कोणी इंटरनॅशनल प्लेअर पण करा खोखो इंटरनॅशनल काही लोक खोखो इंटरनॅशनल नाही हँडबॉल हँडबॉल तर फेवरेट सब्जेक्ट कुठला आहे मला सांगू की युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल काही रेलेवन्स आहे या बॉडीचं काही करते की गव्हर्नमेंट असते तिचं रिलेवन्स तर आहे पण ती आताची जिओ पॉलिटिकल इंडियाने नेहमी युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये रिफॉर्म पण नक्की केलं आहे सिक्युरिटी काउन्सिलचं काही असं काही केलं सिक्युरिटी काउन्सिलने जे इंडियासाठी पॉझिटिव्ह राहिलं सर वर्ल्ड वॉरच्या वेळेस जे जी काही सोव्हिएत रशियाने मदत केली कश्मीर इशूवर त्याच्यात सोव्हिएत रशिया देखील काउन्सिलिंग तर पाच मेंबर्स असतात जेव्हा रशियाने सोव्हिएत रशियाने विटो वापरून इंडियाच्या फेवर इंडियाच्या फेवर तो कॉन्ट्रीब्युशन रशियाचा असा की मेंबर म्हणून रशियाने कॉन्ट्रीब्युट केलं पण त्याची कारणं पर्सनल रिलेशन पण असू शकतात असू शकतात बायलॅटरल रिलेशन्स ठीक आहे ॲज अ बॉडी पाच मेंबर बॉडी ठीक आहे यू एन एस सीचं काही पॉझिटिव्ह राहिलं आहे इंडियासाठी जसं की कश्मीर इश्यूवर काही परमनंट सोल्युशन किंवा तो तर आम्ही बायलॅटरली सॉल्व्ह करण्यामागे लागलो ठीक आहे पण साऊथ चायना सीचं इश्यू आहे स्ट्रिंग ऑफ पर्ल्स आहे ते स्ट्रिंग ऑफ पर्ल्स काय असतील स्ट्रिंग ऑफ पर्ल्स ही चायनाची स्ट्रॅटेजी आहे सर जी कोवर्ट आहे ज्यामध्ये अगर तुम्हाला मला त्याच्याविषयी माहिती आहे तर ती कोवर्ट कशी राहिली सर कारण ती चायनाने ते ॲक्सेप्ट नाही केलं अजून ॲक्सेप्ट नाही केलं त्याच्यात ग्वादर आणि हमनटोटा पोर्टचं काय होतं सर हमनटोटा श्रीलंकेतला पोर्ट आहे सर आणि ग्वादर पाकिस्तानमधला आणि या दोघांचाही रोल असा राहिला आहे सर की यामध्ये इंडिया इन्सर्कल होतं सर आणि हमनटोटा पोर्ट चायनाकडे का गेला असं आधी तर आपण डेव्हलप करावं लागेल सर जी स्ट्रॅटेजिक स्पेस आहे सर भारताची त्याच्या नेबरिंग कंट्रीमध्ये ती कुठेतरी कमी करायचं चायनाचा नेहमी प्रयत्न राहिला आणि त्यानुसार त्यांनी श्रीलंकेतला जो हंबनकोटा फोर्ट आहे तो त्यांनी स्वतःकडे घेतला तसं तिथली जी सर चायनाने फक्त इकॉनॉमिकली अजून एक आहे कोकण कोको आयलंड कोको आयलंडचं काय रिगार्डिंग स्ट्रिंग ऑफ पर्ल्स कोको आयलंड म्यानमारचं आयलंड आहे पण आता चायनाचं ताब्यात आहे की म्यानमारवर होतं तिथे ते बेसिस आहेत चायनाचे चायनाचे बेसिस आहेत सर मग ते बेसिस का आलं केले असतील म्यानमार सर चायनीज डेट जे आहे कर्ज ते श्रीलंकेच्या केसमध्ये किंवा म्यानमारच्या केसमध्ये ते त्यांनी असं यूज केलं आहे की जेणेकरून त्यांना मेडल मिळू शकतो डेप्युटी कलेक्टरचा प्रश्न असतो डेप्युटी कलेक्टरचा रोल त्याच्या जे सबॉर्डिनेट्स असतात त्याच्या थ्रू जी गव्हर्नमेंटच्या योजना आहेत आणि पब्लिक पार्टिसिपेशन आहे रोल ऑफ आर डी सी सांगते रेसिडेन्सी डेप्युटी कलेक्टर
यवतमाळ जिल्ह्याला बळीराजा चेतना अभियान एका मेडिसिनी राबवलं आणि ते महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सुपरिचित झालं. सांगतात ना म्हणजे फार्मर सोसायटी असतात, हां, त्यांच्या त्यांचं मॉडेल बुस्ट करण्यासाठी ती बळीराजा चेतना स्कीम अभियान ते ॲज अ डेमॉन्स्ट्रेटर म्हणून डेमॉन्स्ट्रेटिंग इफेक्ट म्हणून त्याचं दिसलं गव्हर्नमेंटला. त्यामुळे गव्हर्नमेंटने उपलब्ध प्रोग्राम आहे तो संपूर्ण महाराष्ट्र. सांगते त्यांचं नाव तुम्ही प्रॉपर कुठल्या तुम्ही प्रॉपर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट नागपूर ग्रामीणला एक एस पी होते. त्यांच्या काळामध्ये ग्रामीण जो पोलीस बूथ आहे ते स्वागत पक्ष म्हणून बनवलं. त्याचं नाव सांगितलं सध्या ग्रामीणला एस पी कोण आहे जिल्हाधिकारी कोण पोलीस सचिन पोलीस त्यांचं महाराष्ट्र पेटर्स आहे कल्पना. इंटरनॅशनल रिलेशन हा कन्सेप्ट नवीन आहे म्हणजे 20th सेंचुरीचा आहे. इमॅजिन टू सर्वाईव्ह विदाउट हिज फ्रेंड्स अँड फ्रेंड्स जस्ट राज स्टेट असेल तर त्याचे शत्रू आणि त्याचे मित्र असतात. हा कन्सेप्ट फार जुना क्वेश्चन विचारलं की इतक्या आम्ही जितक्या वेळ दिला तितक्या वेळ तुमचा होणार आहे 15 मिनिट तशा वेळेस त्या क्वेश्चनला एकदम तुझं पॉईंट उत्तर दिले. मी काय करतो खूप आधी त्याची पार्श्वभूमी तयार करताना आधी शुगरचा प्रश्न विचारला तर तुम्ही त्याला इरिलेव्हंट उत्तर खूप देतो. तसं मी तुम्हाला बाहेर काय होतं काय सिच्युएशन दिली आहे त्याच्यात तसं तुम्ही पॉईंट दिले मला हे असं वाटतं आणि मी असं आणि करंट अफेअर्समध्ये तुम्ही खूप तुझं पॉईंट उत्तर द्यायचं आणि संपवायचं इरिलेव्हंट बेटर खूप ॲड म्हणजे शक्यतो उत्तरामध्ये नवीन प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी. हां त्याच्यामुळे शक्यतो पार्श्वभूमी तयार केल्यामुळे आणखी प्रश्न तयार होतात. मी तुझं पॉईंट बोलले नाही तेवढंच सवाल पण बोलले तर तुमचा विषय सांगतो आणि पॉझिटिव्ह इंटरॅक्शनचे थोडं चांगलं नॉलेज होतं करंट अफेअर्समध्ये थोडं कमी आहे ते समजा सर डिस्कशन छोटे छोटे मुद्दे घेऊन मी अपिअरन्सबद्दल थोडं सांगेल. एका का किंवा आठवत नाही आहे मी त्याची माहिती घेईन असं म्हणतंय. माहिती नसताना आपण सांगण्याचा जर प्रयत्न केला तो अंदाजे होईल. जसं सरांनी तुम्हाला तो बाहेर निघाल्यानंतर जो उत्तर दिला तो आपलं जे उत्तर आहे सरणीमध्ये सांगितलं होतं ते उत्तर कॉन्स्टिट्यूशनला बेसिस आहे किंवा मग त्या विभागाच्या नियमाशी बेसिस आहे हा एक भाग. दुसरं प्रत्येक उत्तरामध्ये तुम्ही असं वरवर उत्तर दिलं बरोबर वरवर परिणाम यामुळेच येतो की आपण त्याबद्दल म्हणतो ते नसावं आम्ही थोडंसं फ्रेश असावं आपण टेन्स जाणवतो आत्मविश्वास असेल बाकी नॉलेज आहे तुम्हाला कंटेंट जर प्रॉपर टाकता आले तर बरोबर कधी येतो जेव्हा कंटेंटचं बॅकिंग असतं तुमचा बायोडेटा इज व्हेरी
हेवी गुड ठीक आहे. हा बायोडेटा चांगला बायोडेटा आहे. इंटरनॅशनल रिलेशनचा विद्यार्थी बघितलं थोडंसं आय वॉज क्युरियस की आय आर आर मला एरिया खूप मिळतो. हां विचारायला भरपूर मिळतो आणि शिवाय बरेच मुद्दे जे गाजले आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर ठीक आहे. आय वॉज एक्सपेक्टिंग मच बेटर अनालिसिस एअर स्ट्राईक्सचा कारण फार ज्वलनशील मुद्दा आहे. युएनएससीचा रोल क्वेश्चन करता येतो विजवी केमिकल वेपन्स कन्व्हेन्शन विजवी इंडियाज एंट्री इन टू एनएसजी ऑल्सो तो पण एक पॅरल मुद्दा साईडमध्ये सुरू आहे बिकॉज आर कंट्री हेड्स कंट्री हेड्स आर ब्युरोक्रॅटिक हेड्स आर मेट चायनीज हेड्स रिस्पेक्टिव्ह हेड्स तिथे एनएसजीमध्ये घुसायचा प्रयत्न वगैरे रिलेटेड उसके ऑस्ट्रेलिया ग्रुप आहे आपला एम पी सी आर वगैरे सगळे सरफेस क्वेश्चन था. और सेकंड क्वेश्चन था कि चांगला अधिकारी होऊ शकशील की आपने कॉमन आंसर दिया नो. या तो क्वेश्चन ढंग से सुने नहीं कि दो क्वेश्चन थे दोघांचे उत्तर कॉमन असू शकतील असं गरजेचं नाही. ते गणितासारखं नाही की कॉमन काढून घेतलं टू बायर आणि मग ब्रॅकेटमध्ये टाकले असं नाही होतं. क्वेश्चन ध्यान से सुनिए आंसर देने पड़ते हैं. पहला क्वेश्चन आंसर यस सेकंड क्वेश्चन आंसर नो हमें कॉमन जो भी तीसरा है जे एन पी इशू सर रेफरेंस तुम्हें दिला कि सर तो पॉलिटिकल इशू है लीगल नहीं है सर आला है आला लीगल नहीं है पॉलिटिकल इशू है तो लीगल आणि तो पॉलिटिको लीगल इशू आहे ठीक आहे असं म्हणता येईल तरी चालेल. पण प्रायमरीली तो लीगल आहे पॉलिटिकल रंग हा शब्द तुम्ही जो वापरला ते त्याला देण्यात येतो लीगल क्रिमिनल आहे आपण स्टार्टिंग वाईज केलं की हा क्रिमिनल इशू आहे ठीक आहे. ऐसे स्टेटमेंट वेगळी नाही बोलते ये कब होता है वी आर थिंकिंग फॉर आंसर वॉज ब्लॅबरिंग समथिंग टू बाय टाइम ठीक आहे की सर बेसिकली ॲक्च्युली सर ते कसं आहे हिट द नेल ऑन दी हेड आरामात प्रश्न संपला आरामात तुम्ही 5 सेकंदाचा पॉज घ्या विचार करा आणि मग पॉईंट वाईज उत्तर द्यायला सुरू करा. असं 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 यू एन एस सीचा रोल काय आहे इंडिया नका इंडिया काय करतो त्याच्यावर रशिया कुठं रशिया इज वन ऑफ द मेंबर्स रशिया डिक्टेटही करत नाही यू एन एस सीला नाहीतर इंडियाला मेंबरशिप कदाचित मिळाली असती ठीक आहे. विंडोचं पॉईंट टाकलं तुम्ही दॅट वॉज एक्सेप्ट केलं बट आय वॉज आस्किंग क्वेश्चन ॲज यू एन एस सी ॲज अ बॉडी ॲज अ एंटिटी ॲज अ बॉडी दॅट डझंट मीन रशिया तिथे ऑथॉरिटेरियन रूल आहे म्हणून तिकडे बॉम्ब टाकले जाण्याचं कारण नाही. मी नंतर मुद्द्यावर आली की तिथे केमिकल वेपन्स यूज झाला म्हणून ह्युमॅनिटेरियन ग्राउंड जेनेव्हा कन्व्हेन्शन किंवा जो कुठला कन्व्हेन्शन तुम्ही उल्लेख केला तो ब्रीच झाला त्या संदर्भात हा अफर्मेटिव्ह ॲक्शन घेण्यात आला कुठे एलआयसच्या माध्यमातून यू एस फ्रान्स आणि यू केने घेतलं त्याच्यात केमिकल वेपन्स कन्व्हेन्शनचा उल्लेख करू शकतेस त्यावर एक्सपेक्ट केली लिहिलंही आहे उल्लेख आला नाही म्हणजे दॅट मीन्स यू नीड टू स्टडी केमिकल वेपन्स कन्व्हेन्शन आणि तो का इम्पॉर्टंट आहे मॉडर्न नेचर ऑफ वॉरफेअर आता फार डेंजरस होत चाललं आहे ठीक आहे. बायोलॉजिकल वेपन्सचं कारण देऊन एका देशाची व्यवस्था पूर्ण पाडण्यात आली त्याच्यामुळे आयसिस नावाचा एक राक्षस जन्माला आला ठीक आहे. सिमिलरली इथे काही होऊ शकतो का यू शुड बी एबल टू फोरसी ॲज अ इंटरनॅशनल रिलेशन स्टुडंट असे काही मुद्दे तुम्हाला स्वतः ॲनालाइज करून असं फ्युचर किंवा विजनरी आउटपुट डेव्हलप करता आलं अधिकाराला तेच लागतो तो येणारे प्रॉब्लेम आधीच फोर्सही करतो. मार्च एंड जितना आपण सुरू केलं होतं ते मार्च एंडला रश करण्याची घाई का होते कारण लोक व्यवस्थित प्लॅन करत नाही बजेट रिअलोकेशन्समध्ये किंवा प्रोजेक्ट प्लॅन करत नाही किंवा प्लॅनिंगमध्ये तर इम्प्लिमेंटेशन होत नाही ठीक आहे. खूप लोक चेष्टा करतात की सगळे रोड्सचं कन्स्ट्रक्शन पावसाळ्याच्या आधीच का होतो म्हणून किंवा तपकी बड्डा कोके बांधणी स्टार्ट करते टू ॲनालाइज की कॅथलिक क्युरिओसिटी म्हणतात ती असली पाहिजे ॲज अ ब्युरोक्रॅट ॲज अ स्कॉलर अबाउट दीज थिंग्स ठीक आहे. ॲक्च्युली सर्टन आन्सर्स वर करेक्ट तुम्ही प्रॉपर कन्व्हेन्शन्स बॅकिंग उसको दिया एक्झाम्पल दिया वगैरे बट अगेन कॉन्फिडन्स ठीक कॉन्फिडन्स आणा चाहिए दॅट विल कम बाय कंटेंट बी स्पेसिफिक हे विचारणार तेच ठीक आहे. म्हणजे असं तुमच्या की तुमचं नाव काय आहे आशिष तर पूर्ण नाव मला लोक नाही होतं तर माझं नाव आशिष आहे मी नागपूर आहे इंजिनिअरिंग केली आहे मी दिल्लीला गेलो होतो काही सांगा प्रीमियर स्कीम्सचं तुम्हाला नॉलेज मिळेल आहे. तुम्हाला सरांनी कोणताच क्वेश्चन दिला होता कुठली तरी स्कीम काहीतरी उल्लेख विचारला होता की प्रगती हां प्रगतीच्या स्कीम्स फुल टॉस सीधा तीन चार स्कीमचे नाव लो अँड यू स्टार्ट डिस्कसिंग दो स्कीम्स पॅनल विल बी व्हेरी हॅपी कारण तो एक्सपेक्टेशन आहे जेव्हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमध्ये जाणार जातो तेव्हा आपण ही स्कीम्स इम्प्लिमेंट करणे युअर आर्म ऑफ दी गव्हर्नमेंट ठीक आहे. स्वतः प्रधानमंत्री किंवा सी एम यू नाही करू शकत म्हणून तुम्हाला नेमलं जातं एवढ्या जबाबदारीच्या पदावर तुम्हाला त्या स्कीम्स माहीत नसतील तर तुम्ही कशा इम्प्लिमेंट करणार त्या इम्प्लिमेंट नाही करणार तुम्ही सफर कोण करणार लोक करतील ठीक आहे.
अम्बरटोटा पोर्ट का रीजन इज डिफरेंट, कोको आइलैंड का पार्शियली इज डिफरेंट, मतलब का इंटरेस्टिंग कॉन्वर्सेशन हुई बट कुछ निकला नहीं, सरफेस रीडिंग होगी थोड़ा सा डिटेल में पढ़ लो। अभी इंटरनेशनल रिलेशंस पे आप फोकस नहीं करेंगे, स्ट्रिंग ऑफ पर्ल्स वगैरह तुम्हारा माइंड है दैट इज सैटिस्फैक्टरी, बट फोकस ऑन द इशूज विच आर एटलीस्ट इन न्यूज। यू कमिंग एज अ स्टूडेंट फ्रॉम इंटरनेशनल रिलेशन तुम्हाला विचारतील किंवा क्वेश्चन्स येतील, कारण हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे। बरेच लोक क्वेश्चन करतात की असं कसं कुठल्या सॉव्हरेन नेशन्सवर 100 मिसाईल्स टाकतात, आणि तोपर्यंत न्यूक्लिअर नेशन आहे हाउ कॅन यू जस्टिफाय की नॉर्थ कोरिया न्यू नेशन आहे इसलिए उस पर नहीं करते हैं। डिटेल ॲनालिसिस करायचं लास्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं टच केला आहे जसं सरांनी जो पॉईंट, ड्रेस कोड, कम टू दी मॉक्स एज इफ यू आर गोईंग फॉर युअर फायनल इंटरव्ह्यू। येस, पोलीस अकॅडमीमध्ये जाओगे ईट से रगड दिया जाओगे गाडी नहीं बनाई ठीक आहे, वहाँ अलग ट्रेनिंग होती है, ऐसा नहीं करना। प्रिपेयर कम लुक योर यंग स्मार्ट पर्सनैलिटी है तुम्हारा, बायोडेटा इज वेरी गुड, यूज इट टू योर एडवांटेज। कम एज अ प्रेजेंटेबल कैंडिडेट, डोंट ड्रेस अप कैजुअली। आप जो कपड़ा फाइनली पहनने वाले हैं वो वही पहनिए, लूजन अप होने दीजिए ना उसको, क्या फर्क पड़ता है, रोटी इसलिए कर दीजिए ठीक है। तो वैसे ही आना है, क्लीन शेव या ट्रिम होना चाहिए, हेयर कट प्रॉपर होना चाहिए, ड्रेस आपकी ऐसी होनी चाहिए एज इफ यू आर गोइंग टू द फाइनल इंटरव्यू ठीक है। शुड ऑलवेज नॉक बिफोर पीपीटी ठीक है, अंदर घुस के पूछोगे मैं अंदर आऊँगा तो क्या होगा, मैं तो नहीं बोलूँगा वैसे। नॉक दो बार कस्टमर की नॉकिंग होनी चाहिए, देन एक सेकंड का वेट करके फिर देने की पीपी है ना उसको लाइक जैसे नेगेटिव सर है जो पॉइंटर है यू डोंट टेक इट अदरवाइज। कब इंटरव्यू? 23 ना 9 डेज बहुत टाइम है, मोर देन 200 आवर्स एट डिस्पोजल ठीक है, नथिंग टू वरी। वो पॉइंटर्स आपको मिले हैं, टेक दी फीडबैक वीडियो फुटेज ऑल्सो, कहाँ कहाँ आप स्टैमर हो रहे थे, इफ यू गो थ्रू द वीडियो फुटेज यू अंडरस्टैंड कि कौन से क्वेश्चन ने आपको अनकम्फर्टेबल लगा है। डू दिस एनालिसिस टुमारो ओनली जब आपको वीडियो मिल पाएगा ठीक है। ये कर लेना है, वर्क ऑन इट, स्टडी करंट अफेयर्स, स्टडी स्कीम्स प्रॉपरली, डोंट बाय हार्ट स्कीम्स, बट एटलीस्ट 10 स्कीम्स निकालो उनका डिटेल, उसमें से 3 दो एजुकेशन की ले लो, दो हेल्थ की ले लो, दो ट्राइबल डेवलपमेंट की ले लो, दो अर्बन डेवलपमेंट की ले लो ठीक है। ऐसे कैटेगराइज करके 10 से 12 स्कीम्स डिटेल में स्टडी कर लीजिए ठीक है। जो लगता है आपको सर की हेल्प ले सकते हैं आप, क्योंकि टाइम ज़्यादा भी नहीं है बट इतना भी नहीं कि तैयारी नहीं हो सकती, अच्छे से पढ़ लेना है। यूज़ योर बायोडाटा एंड पर्सनैलिटी टू योर एडवांटेज ठीक है। ओके गरज वाटली परत एक पॅनल प्रॉपर इथलं सांग नागपूर जिल्हा वेगवेगळ्या ई ऑफिस सिस्टममध्ये जसं पेपरलेस मॅनेजमेंट करायचं आहे म्हणजे कमी करायची गोष्ट, परत त्या ऑफिसेसमध्ये असं म्हणजे येतं की प्रोक्युरमेंटच्या वेळेस तुमच्याजवळ ती फाईल होती ते लगेच तुम्ही नोटिंग करू शकता, हा राऊतर एवढा महाग असतो का, आपण मॉनिटर्स घेतो आहे ते याच कंपनीचे का घेतो आहे, अमुक अमुक कंपनीचे बेटर आणि चीप आहेत ते का घेत नाही आहे, त्याची वॉरंटी असते गॅरंटी असते तुम्हाला माहीत होतं आमचे ऑफिसर तेव्हा निघून जातात तेव्हा तुमचं टेक्निकल नॉलेज होईल, हेल्प यू, रेस्क्यू यू, ॲड एफिशियन्सी टू यू अँड युअर वर्क ते दिसून पडतात ते सांगायचं ठीक। मी इंजिनियर आहे म्हणून मला प्रशासकीय सेवेत जायचं आणि हा काही उत्तर नाही आहे ठीक आहे। इंजिनियर आहे तर इंजिनिअरिंग केली वहां भी सेवा कर सकते हो लोग ठीक आहे। देखना जाके बहुत अच्छे अच्छे इंजीनियर्स ने बहुत अच्छे सोशल वर्क किया है, इन्फोसिस इज वन ऑफ देम, उनके प्रोग्राम्स देखो कैसे करते हैं वो, हाउ दे आर इम्प्लीमेंटिंग एंड रीचिंग आउट टू मासेस, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी के माध्यम से बड़ी बड़ी कंपनीज आर सर्विंग द पीपल। वो आंसर सर मी असिस्टेंट डायरेक्टर, हाँ डायरेक्टर ऑफ टेक्सटाइल मैनेजिंग कर, तो आप नागपुर में पोस्ट है मैडम, आप वर्किंग नहीं लेक्चर सर, कहाँ पर यहीं पे नंदन में एकेडमी क्या सर मात्र साइंस एकेडमी, आप 11th 12th वाला ग्रुप पढ़ा था थोडा येत नाही तू डाऊन वगैरे
त्या अँगलने कॉर्नर करणार तुम्हाला मुद्दाम स्वतःला एक्सप्रेस करता ते बघा पुढे चुकते ते खूप लांब आन्सर द्यानंतर काय क्वेश्चनची संख्या कमी तुम्ही काय करता खूप आधी बॅकग्राऊंड तयार करून मग त्या मुद्द्यावर कोणी रिलेवंट नसतो कुठं स्पेसिफिक करायचं यांचे पुढील लिंग चांगले दिसते पुढे यायचे की हां जे स्वतःला वाटतं ना इव्हन तुम्ही म्हटलं मी त्याला मारेल तरी ते खरं बोलणार पण तुम्ही म्हणलं असं कराल की इम्प्रेस करायला मी महात्मा गांधीला फॉलो करतो म्हणून मी दुसऱ्या गायला सपोर्ट करणार असं सिच्युएशनला तर मला असं वाटतं तर मी असं केलं असतं बरोबर पर्सनल मी द्यायची कारण की तू पर्सनल तुझं पर्सनल इंटरव्ह्यू त्याला नावच आहे पर्सनल इंटरव्ह्यू शुरवी पर्सनल चालतात ते मला असं वाटतं मला यायचं तसं वाटतं इव्हन इंटरनॅशनल क्वेश्चन असल्या त्याचे तुला वाटतं की असं कारण तू एक रिलेवन उत्तर काय म्हणतो की तर ते इंटरनॅशनल कायद्याप्रमाणे असं सगळं तुला तू कायदा विचारलं तुला माहीत नाही तू फसतो तू काय करतो स्वतःच काहीतरी घेऊन येतो मटेरियल आणि तुला त्याच्यावर विचारलं की तुलाच माहीत असतं त्याच्यामुळे काही चर्चा करा थोडीशी की आपण तर एवढं महाराष्ट्र डेव्हलपमेंट झालं मातृजी रोजगार आणि योजना तुला माहिती नाही एक तू सांगू शकला असतं कशा योजना आहेत बरडब्ल्यूचे पुस्तक वाटेल तेवढ्या योजना आहेत तुला स्पेसिफिक पास तरी माहिती मिळेल रोजगार मी ग्रामीण शाळेचा शब्द सगळ्यात नाही चालतंय आलं नाही खोटं नाही बोलायचं काहीतरी बोलायचं संपादन केलं पाहिजे याची इच्छा आहे मुली म्हणून आणि ग्रामीण भागात तुला की त्यांच्या परंपरा कोणत्या काय आहे त्या सांगता असं गोष्टी गोष्टीत आपण स्वतः असं एखादं पिल्लू सोडून द्यायचं त्यांनी विचारलं पाहिजे प्रश्न हां दुसऱ्या एरिया ऑफ इंटरेस्टमध्ये माहिती ठेवायची आणि अशी पिल्लू सोडायची नाही ज्याला आपल्याला काही माहिती नाही महिला आहे तो महिलाबद्दल पण ह्या तुमच्या प्रोफाईलमध्ये जे टाकले त्याचे सगळे डिटेल होते आणि हे वर्कबुक तुम्हाला मिळालं नाही तुम्हाला हे पूर्ण भरायचं आहे याची सगळी तयारी करायची मासिकाची दोन अंक आपल्याला इथेच कॉपी करायचे मेसेज वाटलं म्हणजे ग्रामीण मला अपेक्षा आहे सगळे हां ते टाकून द्या सर मासिक